नमस्कार, मी तन्वी. तन्वी टेस्टी फूड अँड क्रिएटिव्हिटी मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक वेगळा असा सुंदर केक बनवणार आहे, जो केक तुमच्या बहिणीसाठी वहिनीसाठी एक वेगळ्या प्रकारचा केक बनवून सरप्राईज देऊ शकता. मी 1 किलोचा केक बनवण्यासाठी 300 ग्रॅम प्रीमिक्सचा बेस बनवून घेतलेला आहे आणि हा थोडासा फुगलेला भाग आहे ना, तो मी काढून घेतलीये, प्लेन करून घेतलीये. थोडस वरचं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण याची लेअर बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि हळूवार अशी आपण लेअर बनवणार आहोत. या टाईप मध्ये आपण खाच पाडून घ्यायची आहे केकला. पाहू शकता आता आपण एक दोरा घेणार आहे आणि तो दोरा जी आपण खास बनवली होती त्या खाचेमध्ये घालून आपण विरुद्ध दिशेला दोरा ओढणार आहे, जेणेकरून आपला छान असा केकचा लेअर बनेल. आता या टाईपमध्ये मी दुसरा 2 लेअर बनवणार आहे. बरोबर आता ह्या बेस्टच्या मधोमध असा मी खाच पाडून घेऊन परत दुसरा लेअर बनवणार आहे. तुम्हाला जर माझे वेगवेगळ्या प्रकारचे थीम केक, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, रांगोळ्या, डेकोरेशन पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे ते तुम्हाला मिळून जाईल. मी आता इथे खालचा जो वर फुगलेला भाग होता तो घेतलेला आहे पहिला. आता तो खाली ठेवून मी ह्याला शुगर सिरपने पूर्ण सोक करून घेणार आहे. इथे मी ब्लूबेरी केक मला बनवायचा आहे म्हणून मी ब्लूबेरीचं क्रश वापरतीये आणि मी थोडस शुगर सिरप मध्ये पण ब्लूबेरी इसेन्स टाकलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल. आता मी इथे क्रश घालून सगळा बेसला पूर्ण क्रश पसरून घेणार आहे. तसेच माझं क्रीम कशी बनवायची, व्हिपिंग क्रीम कशी बनवायची केक साठी, हा सुद्धा एक व्हिडिओ आहे, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी लिंक दिलेली आहे. तसेच केकचा बेस कसा बनवायचा, जर तुमच्याकडे प्रीमिक्स मिळत नसेल तर केकचा बेस कसा बनवायचा हेही मी ह्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आता आपण या केकला क्रीम लावून घेतो. या टाईप मध्ये आपण क्रीम लावून घ्यायची, म्हणजे लावायलाही इझी जाते, एकदम सोप्या पद्धतीने लागून जा. आता क्रीम आपण एकसारखी अशी लावून घेऊया. आता आपण याच्यावर दुसरा बेस ठेवणार आहे आणि याला पण आपण शुगर सिरपनी सोप करून घेणार आहे. जसं खाली बनवलं तसंच वरती पण आपण व्यवस्थित त्याच टाईप मध्ये बनवणार आहे. हा माझा थीमवाला केक, त्याच्या आधीही मी थीमवाले केक दाखवलेली आहे. थीमवाला पर्सचा केक दाखवलेला आहे, तोही तुम्ही पाहू शकता. असेच वेगवेगळ्या प्रकारचे थीमवाले केक पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आता आपण याच्यावर तिसरा लेअर ठेवणार आहे आणि तोही शुगर सिरपनी व्यवस्थित सोप करून घेणार आहे. आता आपण पूर्ण केक हा क्रीमनी कव्हर करून घेतोय. या टाईप मध्ये आपण पूर्ण केक कव्हर करून घेऊया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या सगळ्या केक, सगळ्या रेसिपी, वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम, वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, मिल्क शेक, थिक शेक पाहायला मिळतील. तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, गौरी डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन तुम्हाला पाहायला मिळतील.
आता आपण केक प्लेन करून घेऊया. उन्हाळ्यात बऱ्याच वेळेला क्रीम ही पातळ होते, तर त्यासाठी आपण ज्या भांड्यामध्ये आपण क्रीम फेटणार आहे ते भांडं एक 10 मिनिटांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवून द्या किंवा फ्रीजमध्ये ठेवून द्या. आणि जेव्हा आपण क्रीम फेटायला घेऊ तेव्हा त्या भांड्याच्या खाली बर्फाचे तुकडे टाकू शकता. बऱ्याच वेळेला हा उन्हाळ्यात प्रॉब्लेम येतो, क्रीम मेल्ट होते. या साईडमध्ये आपण पूर्ण केक प्लेन करून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यावर फेस बनवणार आहे, तर त्यासाठी मी इथे काळ्या कलरची क्रीम घेतलेली आहे. तुमच्याकडं ब्लॅक काळा कलर नसेल तर तुम्ही इथे ब्ल्यू आणि ग्रीन हे दोन्ही कलर मिक्स करून काळा कलर बनवू शकता. मी तर यस टाईपमध्ये उलटा यस टाईपमध्ये आकार बनवलेला आहे, पाहू शकता तुम्ही या टाईपमध्ये. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, उलट्या आकाराचं यस बनवलेलं आहे. आणि मी ते केस बनवलेली आहे, तर या केसांसाठी मी जो आपण केकवर नाव लिहिण्यासाठी नोझल वापरतो त्याचा इथे मी वापर केला आहे. तुमच्याकडे हे नोझल नसेल तर अगदी छोटस बारीक पाइपिंग बॅगला होल पाडलं त्यांनी बनवलं तरी येते जमून जाईल. तर इथे आपण आयब्रो बनवलेली आहे आणि डोळा बनवलेला आहे. आपण एक साईडचं बनवणार आहे तर इथे डोळा आपण बनवलेला आहे या टाईपमध्ये. आणि आता आपण नाक बनवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने एकदम छान आणि सुंदर असा हा आपला केक बनतो, जो केक तुम्ही तुमच्या बहिणीच्या वहिनीच्या बर्थडेला असा केक बनवून तुम्ही त्यांना सरप्राईज देऊ शकता. आता आपण गुलाबाची फुलं बनवणार आहे. तर गुलाबाची फुलं कशी बनवायची हा सुद्धा माझा एक व्हिडिओ आहे, ते तो तुम्ही पाहू शकता. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. मी अजून एक रोज बनवतीये. एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम छान असा आपला केक रेडी होतो. आता हे दुसरं वाला फूल मी लावलेलं आहे. मी अजून एक दोन फुलं बनवणार आहे आणि ती मी फुलं दोन केकच्या खाली अशी लावणार आहे. मी वरती बनवलं त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी बनवलेली आहे ती फुलं. आणि ही मी एका साईडला अशी केकला पाहू शकता तुम्ही. या टाईपमध्ये मी दोन फुलं लावून घेतलेली आहे. आता आपण पानं बनवणार आहे, त्यासाठी मी ग्रीन कलरची क्रीम घेतलेली आहे आणि इथे मी पानं मला जिथे योग्य वाटतं तिथं मी पानं इथे बनवून घेणार आहे. या टाईपमध्ये आपण पानं बनवून घ्यायचं. एकदम छान आणि एकदम सुंदर असा केक आपला रेडी होतोय. या टाईपमध्ये आपण इथे पानं बनवून घेऊया. आता इथे मी येलो कलरची सुद्धा दोन फुलं बनवलेली आहेत, तीही वरती मी लावून घेतलेली आहेत. आणि इथे मी नोझल न वापरता पाइपिंग बॅगला थोडस कट करून या टाईपमध्ये मी डॉट्स बनवतीये केकच्या कडा कवर करण्यासाठी. तुम्ही नोझल जर तुमच्याकडे असेल इथे वापरलं तरी चालेल, पण मी अगदी इझी म्हणून या टाईपमध्ये मी डॉट्स बनवतीये. पाहू शकता आता मी हे डॉट बनवल्यानंतर इथे एक सॅटिन रिबन लावणार आहे जी वरच्या गुलाबाच्या फुलांना मॅच होईल अशी सॅटिन रिबन लावून घेणार आहे. थोडेसे कलरफुल बीट्स टाकलेले आहेत मी फुलांवर. आणि आपण इथे आता इयररिंग्स बनवणार आहे, कानातलं बनवतील बनवणार आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजूनही काही वेगळं डेकोरेशन इथे करू शकता. मी सॅटिन रिबन ही लावून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. या टाईप मध्ये आपला छान असा सुंदर केक बनलेला आहे सोप्या पद्धतीने. तुम्हाला जर माझे हे वेगवेगळे थीम केक पाहायचे असतील, तसेच माझे वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम पाहायचे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशन, वेगवेगळे सरबत, थिक सेक, वेगवेगळ्या प्रकारचे प्रीमिक्स पाहायचे असतील, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे तुम्हाला सगळे माझे
व्हिडिओ मिळून जातील. परत आपण भेटू. थँक्यू.